पंपिंग ऑपरेशन करण्यामागचे कारण आले समोर। जाणून घेऊयात नेमके कोणत्या कारणासाठी राबवले गेले पंपिंग ऑपरेशन। सर्वप्रथम जाणून घेऊयात कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंपिंग ऑपरेशन मध्ये घेतला होता सहभाग। पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शितोळे, कराड शहर तसेच डीबीचे पोलीस उपनिरीक्षक आरएल डांगे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भोसले तसेच कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, त्याचप्रमाणे डीवायएसपी ऑफिसचे पोलीस हवालदार प्रवीण प्रवार, पोलीस नाईक सागर बर्गे, पोलीस नाईक आसिफ जमादार, कराड शहर डीबीचे पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे, अमोल देशमुख तसेच कराड शहर पोलीस ठाणे व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार व कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार यांनी घेतला होता सहभाग। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मुजावर कॉलनी, सूर्यवंशी मळा व कारवे नाका परिसरात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण तसेच अवैध धंद्यावर वचक बसविण्यासाठी व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना सावरण्याची संधी न देणे आदी कारणांसाठी हे कॉम्बिंग ऑपरेशन दिनांक 5/12/2023 रोजी रात्री 21 ते 23 दरम्यान राबविण्यात आले। यामध्ये वरील परिसरात राहणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेत चौकशी करण्यात आली। मोटर वाहन कायद्यानुसार 59 केसेस करून 66,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुनील विजय गवळी राहणार घरकुल वसाहत मुजावर कॉलनी हा धारदार कोयता घेऊन वावरत असताना मिळून आल्याने त्याच्यावर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। अवैध गुटखा आपल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याने मुस्ताक हमीद मुल्ला वय वर्ष 50 राहणार मुजावर कॉलनी यांच्या घराच्या पाठीमागे आडोशास अंदाजे 20,000 रुपये किमतीचा विमल गुटखा मिळून आल्याने त्याच्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचप्रमाणे मुजावर कॉलनी येथील आसिफ नबीलाल मोमीन वय 46 हे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहनामध्ये भरण्याचे काम करीत असल्याचे माहितीवरून आसिफ मोमीन यांच्या कब्ज्यातील 2 सिलेंडर टाक्या, गॅस भरण्याकरिता वापरण्यात येणारी मोटार व रिक्षा असा 75,000 मुद्देमाल जप्त करून यांच्यावर देखील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। सदरच्या कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये एकूण 1,61,500 रुपयांचा मुद्देमाल दंड वसूल करण्यात व जप्त करण्यात आला। यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया राबवण्यात येणार असून इथून पुढे तीव्र स्वरूपात कारवाया करण्यात येतील असा इशारा डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी दिला आहे।